आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बिहारच्या मुख्यमंत्री पदासाठी नितीश कुमार यांचा आज शपथविधी. दिल्लीतील कोरोनाच्या वाढत्या प्रसारावर वाढीव उपाययोजना. पाकिस्तानमधल्या कारवायांमधील सहभागाच्या आरोपाचं भारताकडून खंडन. अफगाणिस्तानात 150 अधिक पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान. आणि म्यानमामधील सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसीला बहुमत. आता सविस्तर बातम्या. बिहारचे नवीन मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांचा आज संध्याकाळी 4 ते 4:30 दरम्यान शपथविधी होणार आहे. काल रालोआच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत नितीश कुमार यांची एकमतानं विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्यासह सर्व आमदारांनी राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल उच्चस्तरीय बैठक घेत दिल्लीतील कोरोना परिस्थितीचा आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांचा आढावा घेतला. दिल्लीत आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या दुप्पट करण्याची सूचना शहा यांनी यावेळी केली. कोरोना संसर्गाचा धोका अधिक असलेल्या भागांमध्ये आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआर यांच्या फिरत्या प्रयोगशाळा तैनात केल्या जाणार असल्याचं बैठकीनंतर शहा यांनी ट्विटरवर सांगितलं. तसंच रुग्णालयांची क्षमताही वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून गंभीर रुग्णांसाठीच्या खाटांची संख्याही वाढवण्यास सांगण्यात आलं आहे. दिल्लीतील काही रुग्णालयं कोविड उपचारांसाठी समर्पित ठेवण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. दिल्लीत लवकरच घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. जगभरात दर 10 लाखांमागे सर्वात कमी कोविड-19 रुग्ण असणाऱ्या देशांमध्ये भारताचं स्थान कायम असून काही राज्यांमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा रुग्णांचं प्रमाण कमी आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं आज ट्विटर संदेशाद्वारे दिली आहे. नवीन रुग्णसंख्येतील आणि बरे होणाऱ्या रुग्णांचं वाढतं प्रमाण यामुळे हा टप्पा गाठणं शक्य झाल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या सलग 8 दिवसांमध्ये नवीन रुग्ण आढळण्याचं प्रमाण 50,000 कमी असून आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 82 लाखांवर गेली आहे असंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. पाकिस्तानमधल्या कारवायांमध्ये भारताचा सहभाग असल्याच्या पाकिस्तान सरकारच्या आरोपांचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं काल जोरदार खंडन केलं. पाकिस्ताननं केलेल्या आरोपांना कोणताही आधार नसून त्यांनी केलेले दावे बनावट आणि कपोलकल्पित असल्याची टीका परराष्ट्र व्यवहार खात्याचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी काल पत्रकारांशी बोलताना केली. पाकिस्तानच्या क्लुप्त्यांची आणि दहशतवादाला असलेल्या समर्थनाची सर्व जगाला माहिती आहे. पाकिस्तानचे आरोप म्हणजे भारताचा अपप्रचार करण्याचा आणखी एक निष्फळ प्रयत्न आहे असा दावा श्रीवास्तव यांनी केला. पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा कारखाना बनला असल्याचं त्यांच्या नेत्यांनीही जाहीर कबूल केलं असल्याचंही श्रीवास्तव यांनी निदर्शनास आणून दिलं. अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी गेल्या काही दिवसात देशात सक्रिय असणाऱ्या पाकिस्तानच्या 150 अधिक दहशतवाद्यांना विविध मोहिमांमध्ये ठार मारलं आहे. हेल्मंड आणि कंदाहार प्रांतांमध्ये ही कारवाई करण्यात आल्याचं अफगाणिस्तानच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते तारिक अरियन यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेत त्यांनी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची यादीच जाहीर केली. सुरक्षा दलांबरोबरील संघर्षात तालिबानचेही किमान 55 म्होरके मारले गेल्याचं अरियन यांनी सांगितलं. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अहवालानुसार अफगाणिस्तानात जवळपास 6,500 पाकिस्तानी दहशतवादी सक्रिय असून यातील बहुतेक जण हे तेहरिके तालिबान पाकिस्तान या संघटनेचे सदस्य आहेत. म्यानमामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी म्हणजेच NLD या पक्षानं बहुमत मिळवलं आहे. म्यानमाच्या केंद्रीय निवडणूक आयोगानं काल निकालांची अधिकृतरित्या घोषणा केली. म्यानमाच्या राष्ट्रीय सल्लागार असलेल्या आंग सान स्यू की यांच्या NLD पक्षाचा हा सलग दुसरा विजय आहे. बहुमतासाठी 322 जागांची आवश्यकता असताना NLD नं एकूण 396 जागांवर विजय मिळवला. गेल्या निवडणुकीपेक्षा जागांमध्ये वाढ झाली असली तरी वांशिक संघर्ष असलेल्या राज्यांमध्ये NLD ची विजय मिळवताना दमछाक झाली. राष्ट्रीय एकता आणि विकास पार्टी या देशातल्या प्रमुख विरोधी पक्षाला निवडणुकीत केवळ 33 जागा मिळाल्या. म्यानमाच्या राज्यघटनेनुसार संसदेतल्या 25% जागा लष्करानं नियुक्त केलेल्या सदस्यांसाठी राखीव असतात. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल @AIRNewsPune, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलवर. दिवाळीतील भाऊबीज आणि दिवाळी पाडवा हे सण आज साजरे होत आहेत. बहीण भाऊ आणि पती पत्नीमधील विशेष नात्याचा हा उत्सव सर्वत्र साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घ आणि आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना करतात. भाऊही बहिणीला भेटवस्तू देतो. हा सण देशाच्या वेगवेगळ्या भागात भाई दूज, भर्तुद्वितीया, भाई फोटा, निंगोल चाकुबा आणि भाई टीका या नावांनी साजरा केला जातो. यंदा दिवाळीनिमित्त चीनमध्ये बीजिंग इथल्या भारतीय दूतावासात झालेल्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात राजनैतिक अधिकारी सहभागी झाले होते. भारतीय राजदूत विक्रम मिसरी यांनी 100 अधिक राजनैतिक अधिकारी, विविध संस्थांचे प्रमुख आणि परदेशी पत्रकारांना यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. यावेळी मिसरी यांनी दिवाळीचा जागतिक संदर्भ स्पष्ट केला. जगभरात तसंच आसियान देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं दिवाळी कशी साजरी होते याबद्दल त्यांनी माहिती दिली. यावेळी चीनी आणि भारतीय कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. संध्याकाळी नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली. भारतीय पद्धतीच्या भोजनाचंही यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. लक्ष्मीपूजनानिमित्त मुंबईत फोडण्यात आलेल्या फटाक्यांच्या आवाजाची पातळी 100 decibelच्या पुढे गेल्याचं स्पष्ट झालं आहे. आवाज या स्वयंसेवी संस्थेनं केलेल्या पाहणीनुसार काल रात्री 8 ते 10 या वेळेत शिवाजी पार्क परिसरात 105 decibel ध्वनी पातळी नोंदवण्यात आली. गेल्या वर्षी ही ध्वनी पातळी 112 decibelहून अधिक होती. दिवाळी साजरी करताना COVID-19 साठीचे सुरक्षिततेचे नियम पाळावेत असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुंबईतील बाजारपेठांमध्ये लोकांची प्रचंड गर्दी दिसून येत असून सुरक्षिततेच्या नियमांचा फज्जा उडालेला दिसत आहे. यामुळे आगामी काळात गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते याची जाणीव ठेवावी असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. आजपासून गुजराती नववर्ष सुरू होत आहे. यानिमित्त गुजरातमधील लोक एकमेकांना साल मुबारकच्या शुभेच्छा देत आहेत. मात्र यंदा COVID-19 पार्श्वभूमीवर डिजिटल माध्यमातून शुभेच्छांची देवाणघेवाण होत आहे. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या असून यानिमित्त आयोजित करण्यात येणारा स्नेहमिलन हा सार्वजनिक कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे. साल मुबारकनिमित्त घरोघरी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या असून त्यातूनही COVID-19 बाबत जागरूकता निर्माण करणारा संदेश देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजराती लोकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन आहे. मानवाधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्य यासाठी हा दिवस पाळला जातो. जगातील विविध भागांमध्ये राहणाऱ्या वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना एकत्र बांधण्याचं काम सहिष्णुतेमुळे होऊ शकतं. असहिष्णू वृत्तीशी लढण्यासाठी शिक्षण हे महत्वाचं साधन आहे असं युनेस्कोचे नवी दिल्लीतील प्रमुख एरिक फाल्ट यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. लंडनमध्ये ATP टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीम यानं ग्रीसच्या स्टेफानोस सिसिपास याचा 7-6, 4-6, 6-3 असा पराभव केला. गेल्या वर्षी या स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात सिसिपास यानं थीम याचा पराभव केला होता. त्या पराभवाची थीम यानं काल परतफेड केली. या पराभवामुळे 2008 नंतर स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात पराभव स्वीकारलेला सिसिपास पहिलाच गतविजेता ठरला आहे. दरम्यान सर्बियाचा प्रसिद्ध टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याला काल ATP टूर नंबर 1 करंडक प्रदान करण्यात आला. हा मान त्याला 6व्यांदा मिळाला आहे. याआधी ही कामगिरी केवळ अमेरिकेच्या पीट सॅम्प्रास यानं 90च्या दशकात केली होती. राजधानी दिल्लीत काही भागात काल हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत कमाल तापमान 29.1 अंश तर किमान तापमान 11.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. दिल्लीत आजही ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. हवामान. देशात आज अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जम्मू, चंदीगड, मसुरी, कुलू, शिमला, हरिद्वार आणि नैनिताल इथं पावसाच्या सरी कोसळतील. याशिवाय बारामुल्ला, श्रीनगर, बद्रीनाथ आणि लेह इथं कमी प्रमाणात हिमवर्षाव होण्याचाही अंदाज आहे. दिल्लीत काल पडलेल्या पावसामुळे हवेचा दर्जा सुधारण्यास मदत झाली. दरम्यान हिमाचल प्रदेशातल्या उंचीवरील भागांमध्ये काल रात्री मोठा हिमवर्षाव झाला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.
बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांचा आज शपथविधी. दिल्लीतले कोरोनाच्या वाढत्या प्रसारावर वाढीव उपाययोजना. पाकिस्तानमधल्या कारवायांमधील सहभागाच्या आरोपाचं भारताकडून खंडन. अफगाणिस्तानात 150 अधिक पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान. आणि म्यानमामधील सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसीला बहुमत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पण कोरोनाविरुद्धचा लढा अजून संपलेला नाही, म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.